अशा प्रकारे आपल्या चटपटीत चमचमीत चायनीज पोहे तयार झालेत. आज आपण पाहणार आहोत चायनीज पोहे रेसिपी. तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागेल ते आपण बघूया. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे कोबी. थोडस कोबी मी उभा कापून घेतलेला आहे. एक गाजर उभं कापून घेतलंय. शिमला मिरची घेतली एक कापून. मिरची लागेल, दोन तीन मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मी पोहे जे आहेत ते पोहे भिजवून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ लागेल, टोमॅटो केचप आहे केचप लागेल, थोडस आलं जे आहे ते आले बारीक कापून घेतलेलं आहे, लसूण बारीक तुकडे करून घेतले, थोडासा वाटाणा लागेल, कोथिंबीर लागेल, सोया सॉस लागेल आपल्याला एक दोन चम्मच, त्याचबरोबर चिली सॉस लागेल, थोडस व्हिनेगर लागेल आणि आपल्याला लागणार आहे तेल. या ठिकाणी आपलं सर्व साहित्य पाहून झालेलं आहे. तर इकडे गॅसवरती कडे मी तेल गरम करून घेतलंय. तर सर्वात आधी त्याच्यामध्ये आपण जे आलं बारीक आहे आपल्याला होतं ते आलं टाकून घेऊया. लसूण टाकूया, मिरची टाकून घ्यायची, त्यातच आपण आता जी शिमला मिरची कापलेली होती ती शिमला मिरची टाकून घ्यायची. गाजर टाकते, आपण थोडा वेळ त्याच्यामध्ये झाकण ठेवून घेऊया. या ठिकाणी आपली 5 मिनिटं जी आहेत ती झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की आपल्या भाज्या आता परतलेल्या आहेत. तर मी थोडस आता जे वाटाणा आहे तो वाटाणा परतून घेते त्याच्यामध्ये. या ठिकाणी आपला वाटाणा जो आहे तो आता व्यवस्थित परतला गेलाय. आपण सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यातच आपण आता सोया सॉस जो आहे तो सोया सॉस थोडासा टाकून घ्यायचा आहे. चिली सॉस टाकून घेते थोडासा. व्हिनेगर जे आहे ते व्हिनेगर टाकून घ्यायचं थोडस. थोड्या वेळासाठी आपण आता झाकण ठेवून घेते जेणेकरून आपल्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित परतल्या जातील. अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. तर त्यात आता चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. एकत्र मिक्स करून घ्या. त्यातच मी आता पोहे टाकून घेते. पोहे आणि आपल्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजेत. सर्व भाज्या आपल्या तर व्यवस्थित मिक्स झाल्या.
तर 5 मिनिट आपण आता ह्या गॅस वरती थोडीशी वाफ द्यायची मीडियम गॅस वरती पाच मिनिट आपण आता असंच ठेवून देणार आहोत ह्याला गॅस वरती या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले चायनीज पोहे आता तयार आहेत तर अगदी व्यवस्थित असे खूप छान झालेले आहेत आपले पोहे त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया गरमागरम चायनीज पोहे आपले तयार आहेत अशा प्रकारे आपले चटपटीत चमचमीत आणि जिभेला एक वेगळीच चव देणारे चायनीज पोहे तयार झालेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद